तर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा त्यानंतर हे कार्यकर्ते देत होते. तीन कार्यकर्ते या ठिकाणी होते. जितेंद्र आव्हाड यांची गाडी ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आलेला आहे. गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. तर ठाण्याच्या दिशेने जितेंद्र आव्हाड जात होते त्यावेळेला हा हल्ला करण्यात आला. तर जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते संभाजीराजेंविषयी ते आपण पाहूया. संभाजीराजे छत्रपती हे आता म्हणणं सोडून द्या, कारण का त्यांना जो अधिकार होता, त्यांचं जी वंश परंपरा होती, त्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते. त्या रक्तात काय होतं आणि ह्यांच्या रक्तात काय आहे हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असं वक्तव्य करतो ज्यांनी दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारसदार होऊ शकत नाही. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे. तीन कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केलाय. ठाण्याच्या दिशेने जात असताना आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला झालेला आहे. संभाजीराजेंविषयी जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात आला होता. त्याचबरोबर आव्हाडांनी या संदर्भात इशारा देखील देण्यात आलेला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या समोरची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. मात्र आज ठाण्याच्या दिशेने जात असताना जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. आव्हाडांच्या गाडीवर या तीन कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे. विशाळगडावर छत्रपती संभाजीराजेंनी जे आंदोलन केलं त्याविषयी जितेंद्र आव्हाडांनी नापसंती व्यक्त करत हे छत्रपतींना न शोभणारं कृत्य असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आलेला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला झाला. आव्हाड काय म्हणाले होते आपण पुन्हा एकदा पाहूया. संभाजीराजे छत्रपती हे आता म्हणणं सोडून द्या, कारण का त्यांना जो अधिकार होता, त्यांचं जी वंश परंपरा होती, त्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते. त्या रक्तात काय होतं आणि ह्यांच्या रक्तात काय आहे हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असं वक्तव्य करतो ज्यांनी दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारसदार होऊ शकत नाही. तर जितेंद्र आव्हाड यांच्या याच वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्यकर्त्यांकडनं आणि स्वराज्य संघटनेकडून देखील या संदर्भामध्ये नापसंती व्यक्त करण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी तर आव्हाडांना या ठिकाणी हल्ल्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हा हल्ला झालाय. ठाण्याच्या दिशेने जात असताना जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर तीन कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे. काही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. ज्यावेळेला जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यावेळेची ही दृश्य आहेत.